लोकसभा निवडणुकीचे चाहूल लागल्यापासून सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत आणि यातला सर्वात कळीचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे जागा वाटप. एकीकडे भाजप प्रणित बलदंड अशी महायुती तर दुसरीकडे पराभव आणि फुटीमुळे बेजार झालेले विरोधक. अशा परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं गणित काय आहे आणि मतांसाठी कशी बेगमी केलेली आहे याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं. राजू शेट्टी ही मवियात सहभागी होणार. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचं जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय. शरद पवारांची राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3, शिवसेना ठाकरे गट 2, तर एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली जाण्याची शक्यता आहे. पुणे शहर, सोलापूर शहर आणि सांगली या जागा काँग्रेस, मावळ आणि कोल्हापूर या जागा शिवसेना ठाकरे गट, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा या जागा राष्ट्रवादी शरद पवार गट, तर हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली जाण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभेचे 4 मतदारसंघ आहेत. यातल्या पुणे शहर मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उमेदवार असणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे निवडणूक लढवणार आहेत, तर मावळ मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे उमेदवार असण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात लोकसभेचा एकच मतदारसंघ आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यास पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा लढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. कोल्हापूर शहर मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय पवार हे उमेदवार असू शकतात, तर हातकणंगले मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यासाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील उमेदवार असू शकतात. सोलापूर शहर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तर माढा मतदारसंघातून शरद पवार गटाचे धवलसिंह मोहिते पाटील किंवा प्रभाकर देशमुख हे उमेदवार असू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.